पनवेल तालुक्यातील मानघर या ठिकाणी आरोपी संजय सपकाळ व ललिता सपकाळ हे राहत होते. माहेरकडून वडिलोपार्जित प्रॉपर्टी विक्रीतून हिस्सा म्हणून 33 लाख रुपये आणून ललिता हिने आपल्या पतीकडे दिले होते. त्या पैशातून संजय याने एक फ्लॅट खरेदी केला. त्यामुळे या पती पत्नीत वाद सुरू झाले. दरम्यान 23 सप्टेंबर 2015 रोजी संजयने लाथाबुक्याने छातीवर व पाठीवर स्वतःच्या पत्नीला मारहाण करून तिला ठार मारले व तिचा मृतदेह ढाब्याजवळ पुरला. तिच्या भावाने तिचे अपहरण झाले म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना संजय सपकाळवर संशय आल्याने त्यांनी त्याला जेरबंद केले. तेव्हा सपकाळ याने पत्नीचा खून केला असल्याचे कबूल केले व तिचा मृतदेह मानघर येथील ढाब्याजवळ पुरला असल्याचे सांगितले. या प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत सुनील बाजारे यांनी दिली. गुन्हा दाखल केला, तपास सुरू केला तर तो दिशाभूल करायला लागला नवरा की बाबा माझ्या बायकोचं लफडं ह्या ड्रायव्हरवर असेल, दुसऱ्या ड्रायव्हरवर असेल आणि ती पळून गेलेली आहे. राहण्याची ठिकाणं त्यांनी चेंज केलेली आहेत. तिथं 10 दिवस राहा, तिथं 15 दिवस राहा, तिथं 1 महिना राहा, तिथं 4 दिवस राहा. याप्रमाणे त्यांनी तो लोकेशन चेंज करू लागला, सिम कार्ड चेंज करू लागला. हा मला डाऊट आला त्याचं सगळं रेकॉर्ड काढल्यानंतर. त्याचा वॉच सुरू केला. मग वॉच करत असताना वसईला मी 3 दिवस पूर्ण स्टाफ ठेवला तिकडं आणि त्याला शिताफीने पकडला आणि त्याच्याकडे कसून चौकशी आणि तपास केला. त्याच्याबद्दल